नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करतो तुम्ही सर्वजण मस्त असाल, तंदुरुस्त असाल, बढिया असाल, फिट असाल। तर तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर आज आपण आलो आहे मुंबईमध्ये। तुम्ही बघू शकता हे एक छोटंसं गार्डन आहे, जस्ट CST रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे। मुंबईमध्ये आले असेल भरपूर जण माहीत आहे, साईडला हायवे आहे आणि महानगरपालिकेची इकडे बिल्डिंग आहे, बघू शकता। तर आज स्पेशली जे यूट्यूबर असेल किंवा इंस्टाग्रामर असेल किंवा कुठलंही तुमचं नाही का सोशल मीडियाचं जर कुठलंही अकाउंट असेल तरी पण तुमच्यासाठी आजचा हा ब्लॉग बेस्ट असणार आहे। तर आज आपण तुम्हाला मी ॲक्शन कॅमेरा दाखवणार, ठीक आहे? मग त्यात GoPro 8 असणार, GoPro 9 असणार, GoPro 10 असणार, नाही का न्यू ब्रँड जर GoPro हवा असेल, GoPro तुम्ही शोधत असाल, सर्च करत असाल, तर आपण आलं आहे आज मुंबईमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार ॲक्शन कॅमेरा जे की GoPro असणार आहे। तुमचं जर बजेट नसेल GoPro घेण्याचं तर ते बाकीचे पण कंपनीचे मी तुम्हाला नाही का ॲक्शन कॅमेरा दाखवणार, एकदम रिझनेबल आणि बुढ्यापैकी चिपेस्ट प्राईसमध्ये तुम्हाला भेटू शकते, एकदम नवीन 4000 तुम्हाला नाही का वरती चांगले चांगले भेटू शकते, ते बी एकदम ब्रँडेड, ठीक आहे? तर आता आपण नाही का सिटी हॉटेल हे दिसतं बिल्डिंग, त्या बिल्डिंगमध्ये त्याच्यापासून नाही का सगळं जायचं, तुम्हाला मी दाखवण्याचा पुढं कसं जात होतं, कंटिन्यू बनून राहा, ठीक आहे? तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या ब्लॉगला लाईक केल्याशिवाय राहू नका, लाईक करा आणि कंटिन्यू वॉच करत राहा, ठीक आहे? चला यूट्यूब फॅमिली, आता आतमध्ये जाऊया, बघू शकता हे डोर आहे, आता मी डोर ओपन करतो, चला आता आपण एंट्री करूया आतमध्ये। तर तुम्ही बघू शकता आतमधला असा व्ह्यू आहे, हे पूर्ण कॅमेरे लावले सगळीकडं आणि सगळ्यात जबरदस्त तुम्ही बघू शकता ॲक्शन कॅमेरे GoPro 8 आहे, GoPro 9 आहे, GoPro 10 आहे, बाकी सगळे इन्स्टा वगैरे तुम्ही बघू शकता सगळे इथं ॲक्शन कॅमेरे लावले। तर चला आपण डायरेक्ट आता शॉप ओनरशी भेटू आता। तर नमस्कार चिराग सर। नमस्कार। नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी मजेत आहे, तुमचे व्ह्यूअर्स जे असेल ते पण मजेमध्ये असेल ते, ओके हो, ते आपण अपेक्षा करूया की आता हा जे व्हिडिओ आपण त्यांना चांगल्या प्रमाणे म्हणजे आपण दाखवणार असेल ते आपण दाखवूया त्यांना। तर सर आपलं लोकेशन सांगा सर, आपलं लोकेशन। लोकेशन हा CST जवळ आहे, CST म्हणजे CSMT आपला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या स्टेशनच्या जवळच आहे, हा जवळच मार्केट आहे पूर्ण, ही कॅमेरा मार्केट जे बोरा बाजार सांगतात ना, बोरा बाजार ते वे आहे, म्हणजे बोरा बाजार मधून आपण येऊ शकतात ते, आणि हे जे लेनचे नाव आहे ते किंग लेन नाव आहे, किंग लेन हो, किंग लेन नाहीतर एमकॅमिन मार्ग सांगतात त्याला, तिथे आपलं लोकेशन आहे फर्स्ट फ्लोरला बिल्डिंग नंबर 17। ओके, तसं मित्रांनो तुम्ही नाही का सरांचा चेहरा बघितला असेल, कारण तर त्यांनी युट्यूबवर खूपच फेमस आहे, कुणी पण चिराग सरांचं नाव सांगितलं तर कोणी पण मार्ग सांगेल इथपर्यंत येण्यासाठी, प्लस बोरा बाजार म्हटलं तर खूप प्रसिद्ध आहे, राईट? इवन जो लोकेशन वगैरे काय असेल तर आपण ते टाकू शकतो त्याच्यावरती लोकेशन, हा गुगल मॅप वगैरे मी प्रोव्हाइड करणार आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, इझी असतं ते, ओके। तर सर आपले इथे नाही येत असेल तरी पण आपण पाठवतात, ओके। इव्हन जो मुंबईमध्ये असेल ना कोणी, म्हणजे मुंबईमध्ये कुठे असेल कोण म्हणजे येताना जमत नाही त्यांना, तर ते पण आपण पाठवतात घरी, होम डिलिव्हरी वगैरे, होम डिलिव्हरी हा आपल्याकडे ऑप्शन, आणि मुंबईमध्ये COD पण आहे, ओके। मुंबईमध्ये असेल तर आणि बाकी अदर म्हणजे आउट ऑफ मुंबई जे काय असेल ते आपलं प्रीपेड ऑर्डर असतं, फक्त प्रीपेड प्रीपेड नाही त्याच्यात, ओके सर। मुंबईमध्ये असेल तर आपलं स्वतःच्या म्हणजे जे मुलगा जातं तिथे जाऊन देऊन चेक करून पैसे घेऊन येऊ शकतो, ओके, फक्त मुंबईमध्ये प्रॉपर मुंबईमध्ये, राईट, ओके सर। तर सर आज आपल्या आमच्या फॅमिलीसाठी ऍक्शन कॅमेरामध्ये कुठला सुरुवातीला तुम्ही दाखवणार? सर्व ऍक्शन कॅमेरा ऍक्च्युअली अवेलेबल आहेत आपल्याकडे, ऍक्शन कॅमेराचे जे लीडर आहे तो ऍक्च्युअली आहे GoPro। तुम्ही बघू शकता मित्रांनो यांचं हे पण आहे GoPro ऍक्शन ऍथोराइज यांचं हे आहे लीडरचे पूर्ण, हा सर सांगा सर। हो राईट, GoPro 8 पासून आपण स्टार्ट करू शकता, जे GoPro 8 आहे, 9, 10, ओके, त्यानंतर इन्स्टामध्ये ऑप्शन ऑप्शन आहे GoTo, त्यानंतर आपला हा Pocket 2 अवेलेबल आहे, Pocket 2 क्रिएटर कॉम्बो, त्यानंतर DJI मध्ये पण आता ऍक्शन 2 आपण बघू शकता, ऍक्शन 2 मध्ये दोन व्हेरियंट आहे, ओके, एक ड्युअल स्क्रीन कॉम्बो, एक पॉवर कॉम्बो, Insta 360 1x2, अशा खाली आपण बघू 1x2 आहे, 1x2 1R ट्विन एडिशन अवेलेबल, आता हा नवीन एक आला आहे 1RS ट्विन एडिशन, ओके हो, त्यानंतर आता जे लो रेंज मध्ये आपण लो बजेट ज्यांचं म्हणजे लो बजेट आहे त्यांच्यासाठी असेल ते आणि स्टार्ट करायचे असेल, ओके, हा एक वन ऑफ द बेस्ट मॉडेल आहे, म्हणजे आता 10,000 रुपयाच्या रेंज मध्ये आपण पाहिला तर HD6 लेजंड, ओके, म्हणजे 3 वर्षापासून चालू आहे हा मॉडेल, चालू आहे, कंटिन्यू मार्केट मध्ये चालू आहे, चालू, ओके, भरपूर जे मोठे ब्लॉगर्स आहेत ते इन्स्पायर होतात त्या मॉडेलशी आपण करू शकतो, म्हणजे स्टार्ट म्हणजे स्टार्टिंग जे बिगिनर लेवल आहे त्यांनी ते करू शकतो, राईट, ओके सर। या पण ह्या नेक्स्ट
त्यानंतर हा एक मिनी कॅमेरा, म्हणजे आता लोक ब्लॉगिंग वगैरे करतात, ब्लॉगिंग नंतर कार मध्ये पण लावतात लोक, बरेच लावतात हो, त्यासाठी पण कॅमेरा पाहिजे. तर हा पण एक एस जे कॅमचा आहे, C200 पण चांगला कॅमेरा आहे. आणि स्टार्टिंग रेंज हा एक आहे एस जे कॅमचा, स्टार्टिंग रेंज एस जे 4000R. ओके सर. त्यानंतर आता नवीन एक कॅमेरा काढला हा एस जे 8 ड्युअल स्क्रीन, हा पण चांगला कॅमेरा, म्हणजे क्वालिटी पण चांगली त्याची आणि फीचर्स वगैरे जे काय आहे, म्हणजे ड्युअल स्क्रीन दिलं, म्हणजे ब्लॉगिंग साठी आता लोक प्रिफर करतात, प्रिफर करतात. तर सर याची प्राइस काय आपण सांगा सर, आता आपण 8 पासून स्टार्ट करूया. 8 जे आता विथ 2 इयर्स वॉरंटी, म्हणजे 1+1 इयर वॉरंटी आणि विथ होलोग्राम, येईल आपला 27,500. ओके. फिक्स आहे का? एकदम बेस्ट आणि फिक्स प्राइस डायरेक्ट आपण सांगतात. जे काय आपले व्ह्यूअर्स असतात ना, Hero 9 आता अवेलेबल आहे, Hero 9 विथ होलोग्राम. ओके. होलोग्राम विथ 2 इयर्स विथ बिल भेटणार ना, बिल जीएसटी बिल आणि विथ 1+1 इयर वॉरंटी, हा येईल आपल्याला 33,000 हो. राईट. ओके सर. ओके. त्यानंतर आता Hero 10 मध्ये, म्हणजे आपण पाहिला तर आता चांगला ऑफर आली आहे, Hero 10 स्टँड अलोन पॅक विथ 2 इयर्स वॉरंटी. ओके. 1+1 इयर वॉरंटी जी आहे ना त्याची, 1+1 इयर वॉरंटी, हा येईल आपल्याला 43,500. 43,500. ओके. सर हा वाला इंस्टा 360 गो अवेलेबल, हा भरपूर टाइमशी आपल्याकडे अवेलेबल आहे कॅमेरा, आणि हा येईल आपल्याला 12,000. 12,000 फिक्स आहे ना प्राइस? हो. ओके सर. 12,000. इंस्टा 360 गो 2 अवेलेबल आहे. गो 2 मध्ये दोन व्हेरियंट आहे, एक 32 GB, एक 64 GB. ओके. हो. 32 GB सर याचे 4K मध्ये आहे सर. ही ऍक्च्युली ही स्टडी कॅमेरा, म्हणजे ऍज अ बॉडी कॅमेरा युज करतो त्याला, नाहीतर ऍज अ ब्लॉगिंग कॅमेरा म्हणून युज करतो करायला, म्हणजे व्हिडिओ सजवायचे असेल ना थोडंफार, त्यासाठी पण हा म्हणजे मॉडेल युज करतो. ओके सर. हा एक 64 GB आहे 29,000 29,000. खालचा जे आहे ते 32 GB आहे, तो येईल आपल्याला 24,000. ओके सर. त्यानंतर आता हा क्रिएटर पॉकेट टू क्रिएटर कॉम्बो. ओके. क्रिएटर कॉम्बो म्हणजे अशात भरपूर वस्तू सोबत येतो, म्हणजे पहिला तर कॉम्बो पॅक आहे. हो. कॉम्बो पॅक सांगू शकतो, नाहीतर बंडल पॅक जे आहे ना, बंडल पॅक क्रिएटर कॉम्बो सांगतात याला. ओके. ओके. म्हणजे वायरलेस माईक आणि ते सर्व सोबत येतो. सोबत येतो. हो. आता ह्याची प्राइस थोडी रिवाईज झाली आहे, हा आपल्याला येईल 37,500. ओके सर. त्यानंतर आता इन्स्टा 360 1X2 1X2 विथ अ बिलियन वॉरंटी. ओके. हा आपल्याला येईल 36,500. ओके. हो. नेक्स्ट सांगा सर. ऍक्शन 2 अवेलेबल आहे. ऍक्शन 2 मध्ये पॉवर कॉम्बो हा येईल 27,700. वन इयर वॉरंटी वाटते. वन इयर वॉरंटी विथ वन इयर वॉरंटी. आता मॅक्सिमम वस्तू जे काय आले ना आता विथ वॉरंटी सील पॅक, याच्यामध्ये दोघांचा काय फरक आहे सर? दोघांमध्ये व्हेरियंट आहे, म्हणजे हा एक ड्युअल स्क्रीन कॉम्बो. ओके. हा येईल 34,700 आणि हा 27,700. ओके. हो. त्यानंतर आता हा 1R आहे ट्विन एडिशन, हा येतो 37,000. त्यानंतर हा येतो एक 1RS ट्विन एडिशन, हा येतो 45,500. हा येतो आपला एस जे कॅम 6 म्हणजे 4K आपला आणि 30 FPS आहे त्याच्या 4K मध्ये. त्यानंतर आपण जे काय स्लो मोशन जे गायरो सिस्टम आहे तो पण दिला, याच्यात माईक इनपुट आहे, माईक वगैरे लावू शकतो आपण याला. हा येईल 9,000 रुपये फक्त. 9,000 तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम बढिया आहे. जे बिगनर आहे सुरुवातीला तुम्ही घेऊ शकता. इव्हन द व्लॉगिंग मोटो. हा सर नेक्स्ट सांगा सर. हा एक मॉडेल अवेलेबल आहे जे ड्युअल स्क्रीन आहे विथ, याच्यात पण गायरो सिस्टम दिला स्टॅबिलायझेशन. ओके. आणि 4K 30 FPS विथ ड्युअल स्क्रीन व्लॉगिंग साठी आता जास्त म्हणजे डिमांड करतात, जे लोकांना म्हणजे स्वतःला पण बघायला इझी पडतं अँगल वगैरे. तर त्यासाठी आपण सांगतो 12,500 एस जे 8 ड्युअल स्क्रीन. ऍक्शन कॅमेरा म्हटलं तर सगळ्यात मायने वाटते आपलं स्टेबिलायझेशन. स्टेबिलायझेशन चांगलं आहे हो, याच्यात पण स्टेबिलायझेशन आहे. इव्हन दो नाईट व्ह्यू पण दिला याच्यात, नाईट व्ह्यू पण चांगला असतो तसं. ओके सर. हो. हा 12,500 येतो. ओके सर. नेक्स्ट सांगा सर. हा एक आहे स्टार्टिंग रेंज मॉडेल, हा येईल 4,000 रुपये फक्त. 4,000 बघा मित्र, एकदम चिपेस्ट प्राइस मध्ये तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता कॅमेरा. हा सुरुवातीला आणि ह्याचे डेमो व्ह्यू. ओके सर. 4,000 चा ना? 4,000 रुपये. ओके. हा एक आहे ऍक्शन मिनी. ऍक्शन मिनी. ओके. हे पण 4K स्टेबिलायझेशन म्हणून सांगते. स्टेबिलायझेशन जे आहे त्याच्यात दिलं ते. ओके. आपल्याला 9,000 रुपये 9,000 मध्ये. हो. ओके. बघू शकता मित्रांनो, एकदम बढिया दिसतंय, एकदम चिपेस्ट म्हणजे खूप कमी याच्या बजेटमध्ये सुरुवातीला तुम्ही घेऊ शकता कॅमेरे, ऍक्शन कॅमेरे. हा सर नेक्स्ट काय? त्यानंतर आपण गिम्बल वगैरे कव्हर जे मोबाईल ब्लॉगर आहे त्यांच्यासाठी, मोबाईल साठी गिम्बल नाहीतर सिनेमॅटिक शॉट वगैरे घ्यायला पाहिजे. गिम्बल आता हा मोझा MX2 अवेलेबल, हा आता 7,600. त्यानंतर आता स्टार्टिंग रेंज मध्ये आपल्याकडे हा OM HD X, हा आपल्याला 4,000 रुपयाला. हो. ओनली 4,000 रुपयाला. अशा दोन व्हेरियंट म्हणजे दोन कलर अवेलेबल, ब्लॅक अँड व्हाईट. ओके. आणि ह्याची काय म्हणून सर प्राइस? ही 7,600 हा. ओके सर.
त्यानंतर लोकांना काय आता पॉडकास्टिंग साठी माईक वगैरे पाहिजे असेल तर हा माईक पण अवेलेबल आहे. माईक पण पूर्ण ऍक्सेसरी साठी म्हणजे सोबत येतो. आता पूर्ण कॉम्बो पॅक आहे हा. ओके आपण इथे बघू शकता जे काय ऍक्सेसरीज माईक स्टँड केबल फिल्टर हा एक होल्डर येतो जे टेबल वगैरे लावतात हा. त्यानंतर हा सॉक माउंट आहे. त्यानंतर हा जे आपला स्पॉन्ज कव्हर वगैरे हा पूर्ण पॅक अवेलेबल 3200 ला. फक्त 3200 ला? हो 3200 ला मिरफाक विथ 1 इयर वॉरंटी आहे. वॉरंटी पण आहे. ओके सर. आणि त्यानंतर आपण गिम्बल मध्ये आता लेटेस्ट मध्ये बघू शकता. कॅमेरा गिम्बल पण आहे बघू शकता. डीजेज आहे. डीजे आर एस थ्री कॉम्बो. सर याचा काय प्राइस आहे? ही आपल्याला 46,000 ला. हा 60,000 रुपये ला. त्यानंतर ऑरॉनिन एस सी जी अवेलेबल आहे तो 20,000 रुपये विथ वॉरंटी आहे. ही सर्व प्राइस आहे. सर एक प्रश्न विचार, आता तर काही ऍक्शन कॅमेरा पण ह्या कुठला? हा डीएसएलआर कॅमेरा साठी असतो. मिररलेस आणि डीएसएलआर युज करू शकतो. डीएसएलआर कोणते कॅमेरा असेल ते युज करू शकतो. ही जे वेरियंट आहे त्याच्यात दोन्ही चालतात. त्यानंतर जे रॉनिन एस सी आहे ते मोस्टली युज करतात लोक मिररलेस कॅमेरा साठी. हा वाला. हो ओके सर. त्यानंतर माईक अवेलेबल वायरलेस माईक. माईक हे वायरलेस माईक आहे. ओके सर. त्याच्यात स्टार्टिंग रेंज जे आहे ना ते 950 रुपये स्टार्ट होतं. हे 950 950 रुपये वायरलेस माईक. ओके. आणि हा आयफोन साठी येतं ते 1100 रुपये येतं. आणि हा खालचा 3600 रुपयाला. फक्त 3600 ला? हो. असे तुम्हाला तीन भेटतात ना? हो दोन माईक आहे. म्हणजे दोन माईक आणि एक हे आहे रिसिव्हर आहे. बरोबर. ओके. एकदम चिपेस्ट प्राइस मध्ये आहे. किती म्हटलं सर एकदा प्राइस सांगा? 3600 ला. बघू शकता मित्रांनो वायरलेस आहे सगळे दोन्ही. तीन वायरलेस वायरलेस आहे त्याच्यात. ओके रोड मध्ये गो टू. त्यानंतर हॉलिलेनच्या माईक येतात. हा हा ड्युअल चॅनल अवेलेबल आहे. 12,500 खूप जास्त होती आधी. 15,500 16,000 रुपये होती विथ अ बिल एंड वॉरंटी. 12,500 ला. ओके. आणि हा आहे 27,500 ला. गो टू अशी प्राइस थोडी वाढली. आता प्राइस जे आहे ते म्हणजे ड्युअल माईक आहे ते विथ अ वॉरंटी 17,500 ला. ओके. पण हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे एकदम सुरुवातीला कमी बजेट मध्ये. लोकांना म्हणजे जे काय पर्पज असेल त्यासाठी युज करू शकतात. मोबाईलला लागेल कॅमेराला लागेल ते माईक. ओके सर. माईक आहे. आणि बाकी सर्व आपण बघू शकता जे काय ब्लॉगिंग वगैरे कॅमेरा लागत असेल ते सर्व अवेलेबल आहे. सोनी मध्ये 6400 सिग्माचे लेन्सेस अवेलेबल असतात. आपल्याकडे सोनीचे लेन्सेस अवेलेबल असतात. सोनी मध्ये हा टॉप एंड मॉडेल आहे. A7 Mark IV. ओके. A7 Mark III. त्यानंतर आता 50mm लेन्सेस 35mm लेन्स वगैरे भेटतात ना? सगळ्या कॅमेरा सर्व लेन्स भेटतात. आणि काय काय सेकंड मध्ये पण असतं. पण आता सेकंड मध्ये काय असतं जे स्टॉक असेल त्यावेळी आपण चेक करू शकतो. तसं असतं म्हणजे. आणि काय आमचे सबस्क्रायबर आहे ते म्हणते सेकंड हँड मध्ये गोप्रो वगैरे भेटेल का? आपल्याकडे अवेलेबल असतात का सर? गोप्रो आहे ना ऍक्च्युली आता येतच नाही आणि आम्ही घेत पण आहे. आता गोप्रो आपण घेतला आता मी चेक करून घेईल. पण ते आता प्रॉब्लेम जे करतो ना म्हणजे ते 2-3 दिवसानंतर करतो. तर आता आपण घेतच नाही. आणि गोप्रो सेकंड हँड मी तर प्रिफर केलं तुम्ही घेऊ पण नका. त्यापेक्षा आता जे बेस्ट म्हणजे हे पण वापरू शकते. सबस्टिट्यूट मॉडेल आहे ते आपण युज करू शकतो आणि ते वापरू शकतो. आपला रेंज काय कमी असेल तर. ओके. कमी बजेटमध्ये सुरुवातीला आपण करू शकतो. ही सर्व आपण घेऊ शकता आणि युज करू शकतात. कारण की गोप्रो कोण विकतच नाही. प्रॉपर चालत असेल ना तुम्ही स्वतः पण नाही विकणार. म्हणजे जे काय आपले युजर असेल ना ते लोक नाही विकत. नाही विकत. मला माहिती आहे. मी स्वतः ब्लॉगर आहे. मला माहिती आहे. मी मला वाटतं की 2-3 असावं आणि वेगवेगळ्या अँगलने शूट करण्याचा प्रयत्न असते. तसंच असतं. म्हणजे लोक काय प्रॉब्लेम झाला असेल त्यानंतरच विकतात. बरोबर. ते पाण्यामध्ये गेला असेल शॉर्टिंग काय झाली असेल त्याच्यामध्ये आज गरम होणार बॅटरी लो होईल हिटचा काही प्रॉब्लेम त्यानंतर उद्या बंदच होईल ते कॅमेरा. तसं असतं म्हणजे. ओके सर. आपली तर आहे तेच की आपण घेऊ नका. आणि हिरो 7-6 वगैरे 5 ते आता अवेलेबल नाही सध्या. नाही आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे कसं? नाही अवेलेबल नाही. ते लोक मागतात ते पण अवेलेबल. प्रोडक्शन बंद झालंय. बंद होऊन पण त्याला 3 वर्ष झाले आता. ओके ओके. ऑलमोस्ट. तरी पण भरपूर लोक सर्च करतात. हो राईट. गुगलला आणि युट्यूबला पण. त्यामुळे विचारलं मी तुम्हाला. राईट. नाही हिरो 7 वगैरे नाही. मिनिमम हिरो 8 अवेलेबल आता सध्या. ओके सर. हो. शेवटी आमच्या व्ह्युअर्स साठी काय सांगू शकता तुम्ही? डेफिनेटली सर या काय पण लागेल. तुम्ही ऑल ओव्हर द इंडिया म्हणजे जे काय आपले व्ह्युअर्स बघत असेल ना त्यांना आपण सांगूया जे काय पाहिजे असेल कॅमेराच्या ऍक्सेसरीज मध्ये ते आपल्याकडे भेटेल. कॅमेरा मध्ये जे काय पाहिजे असेल ते भेटेल. आपण पूर्ण शॉप कव्हर करू शकतो. पाहिजे असेल तर जे काय सगळं काय आहे. राईट. बघू शकता माईक पासून सगळे काय बोया माईक वगैरे इकडे बघू शकता तुम्ही सगळं. इव्हन आपण फॅसिलिटी दिली आहे लोक म्हणजे व्हिडिओ कॉल करून पण बघू शकता. बघू शकता सगळं. ते पूर्ण मित्रांनो बघू शकते. पूर्ण शॉप भरले गस भर. युट्यूब फॅमिली आपल्या चिराग सरांनी एकदम मराठी बेस्ट माहिती दिली सगळ्या ऍक्शन कॅमेऱ्याची. तर नक्कीच तुम्ही चिराग सरांच्या शोरूम मध्ये व्हिजिट करा. जर तुम्हाला ऍक्शन कॅमेरा हवे असेल तर एकदम बढिया तुम्हाला प्राइस मध्ये देऊ शकते सर. ओके सर. नक्की जे काय वस्तू असतं ओरिजिनल तर ओरिजिनल एकदम ओरिजिनल भेट जेन्युइन तुम्हाला प्रोडक्ट भेटणार इथून. ओके. तर चला युट्यूब फॅमिली भेटू आपल्याला एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. चला बाय बाय. जय हिंद जय भारत महाराष्ट्र.